मुख्यमंत्र्यांनी एकनाथ खडसेंना खडसावलंय. ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसात एकनाथ खडसेंकडून वक्तव्य केली जात आहेत त्यावरूनच त्यांना खडसावण्यात आलंय. आता सत्तेत आहोत, विरोधी पक्षात नाही. कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांचा रौद्रावतार पाहायला मिळाला. कार्यक्रम पत्रिकेबाहेरील विषयांवर बोलू नका असंही त्यांना सांगण्यात आलंय. वीज प्रश्नावर अधिकाऱ्यांशी बोलताना खडसेंना त्यांनी खडसावलंय. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊयात. दीपक, काय काय अपडेट्स मिळतात? एकतर एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून जी वक्तव्य करत आहेत त्यामुळे कायम त्यांच्याविषयी चर्चा होतीये की खडसेंकडून अशी विधानं का केली जात आहेत, आणि आता तर मुख्यमंत्र्यांनी त्यावरून त्यांना खडसावलंय. सुवर्णा, सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार काल मुख्यमंत्र्यांनी हा पवित्रा घेतला, कारण यापूर्वीच्या सुद्धा ज्या मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये एकनाथ खडसे असोत, प्रकाश मेहता असोत किंवा सुधीर मुनगंटीवार, हे तीन जे मंत्री आहेत ते ज्येष्ठ मंत्री आहेत. युतीच्या काळातही तिघे जण मंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत यांना ज्युनियर आहेत, त्यामुळे प्रत्येक मिटिंगमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ह्या मंत्र्यांचे जे सल्ले असायचे किंवा जे काही मंत्री बोलायचे ते मुख्यमंत्री शांतपणे ऐकून घ्यायचे. परंतु कालच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचा पवित्रा आपल्याला बदललेला पाहायला मिळाला. मुख्यमंत्र्यांनी थेट ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे आणि प्रकाश मेहता या दोघा नेत्यांनाही काल बैठकीमध्ये ते बोलत असताना मध्येच थांबवलं आणि त्यांना काही खडे बोल सुनावले. सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार विजेच्या प्रश्नावर खडसे जे आहेत ते काही अधिकारी ज्या बैठकीला उपस्थित होते, विशेषतः व्यवस्थापकीय संचालक महावितरणचे अजय मेहता असोत, त्यांना खडसे सांगत होते की वीज बिल प्रकरणात, विजेच्या प्रकरणात दुष्काळावर काय करायला हवं, त्यावर हे अधिकारी नियमांचं स्पष्टीकरण देत असताना खडसेंनी त्यांना काही शब्द सुनावले. त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी खडसेंना मध्येच अडवत याच्या पुढे तुम्ही बोलताना थोड्या लक्ष देत जा आणि आपण सरकारमध्ये आहोत, आता विरोधात नाही, त्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका सुटवता तुम्ही सत्ताधारी पक्षाची भूमिका द्या असे बोल सुनावले. प्रकाश मेहतांच्या बाबतीत सुद्धा असंच झालं, अधिकाऱ्यांना काही बोलताना मुख्यमंत्र्यांनी प्रकाश मेहतांना सुद्धा बैठकीमध्ये थांबवलं. त्यामुळे आतापर्यंत मुख्यमंत्री ज्येष्ठ मंत्री ज्या बैठकीत बोलायचे ते शांतपणे ऐकून घ्यायचे अशी परिस्थिती होती. परंतु कालच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी आपला पवित्रा बदलला दिसतोय आणि कार्यक्रम पत्रिकेचे विषय असतील त्या विषयाच्या बाहेर बोलू नका असं स्पष्ट सूचना ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी या ज्येष्ठ मंत्र्यांना कालच्या बैठकीत दिल्याची सूत्रांची माहिती आहे. सुवर्ण, दीपक, मुख्यमंत्र्यांचा हा जो पवित्रा बदललेला आता दिसतोय त्याचे काय चांगले वाईट परिणाम होऊ शकतात? प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सरकार स्थापन झाल्यानंतर विशेषतः एकनाथ खडसे यांचे जी वादग्रस्त वक्तव्य होती त्या वक्तव्यांमुळे कुठेतरी भाजपच अडचणीत येत होता आणि त्याच्यामुळे कदाचित दिल्लीतूनच मुख्यमंत्र्यांना आता कठोर भूमिका घेण्यासंदर्भात सूचना केली असावी अशी शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री थेट इथपर्यंत खडसेंना बोलतील, कारण खडसेंची ज्येष्ठता लक्षात घेता आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या हाताखाली विरोधी पक्षात असतानाही काम केलेलं आहे, त्यामुळे थेट मुख्यमंत्री हा पवित्रा घेतील अशी शक्यता नाही आहे. त्यामुळे दिल्लीतून कदाचित त्यांना सांगितलं असेल की पक्ष हितासाठी आता तुम्ही मंत्रिमंडळ बैठकीत आणि बाहेरही मुख्यमंत्री म्हणून थोडं कठोर वागायला हवं आणि त्या सूचनेनुसारच कालच्या बैठकीत कदाचित मुख्यमंत्र्यांनी थेट ज्येष्ठ मंत्री असलेल्या खडसेंनी विरोधात पवित्रा घेतला आणि निश्चितच ज्याच्या पुढे जी वक्तव्य खडसेंकडनं येत होती किंवा इतर काही मंत्र्यांकडनं येत होती त्याच्यामुळे पक्षाची बदनामी, सरकारची बदनामी होती ती निश्चितच थांबायला मदत होईल. कारण थेट मुख्यमंत्र्यांनीच कानपिचक्या दिल्यामुळे हे मंत्री आता पुढे बोलताना निश्चितच सावध पवित्रा बाळगतील. सुवर्णा, धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीबद्दल. एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने एकनाथ खडसेंची वेगवेगळी विधानं ऐकायला येत होती त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी आपला पवित्रा बदलला आणि कालच्या बैठकीमध्ये एकनाथ खडसे यांना खडे बोल सुनावलेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.